नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे जिकेचे जी प्रश्न डिस्कस करणारे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार एकशे चोवीसाव्या लक्षात ठेवा एकशे चोवीसाव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या संस्थेने अलीकडेच परम अनंता सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलं आहे तो ऑप्शन क्रमांक तीन आय आय टी गांधीनगरने बघा जे काय परम अनंत आहे या सुपर कॉम्प्युटरचं अनावरण केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त टिंबटिंब इतके सदस्य असतात तर राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त बघा दोनशे पन्नास इतके बघा सदस्य असतात किती दोनशे पन्नास इतके सदस्य असतात पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वायूला निष्क्रिय वायू अशी साधना देण्यात येणार नाही निष्क्रिय वायू खालीलपैकी कोणता नाही तर हायड्रोजन ऑप्शन क्रमांक दोन बाकीचे बघा हेलियम ऑर्गॉन आणि निऑन हे काही बघा निष्क्रिय व्हावेत पुढचा प्रश्न बघा राज्यसभेमध्ये घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त सदस्य किती असतात तर या ठिकाणी बघा घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त सदस्य बघा दोनशे अडोतीस इतके असतात ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अडतीस आंब्याच्या झाडांच्या फांद्यावर वाढणारी टिंबटिंब ही अहरित वनस्पती परजीवी आहे आंब्याच्या झाडावर तर कोणती बघा अमरवेल ऑप्शन क्रमांक एक अमरवेल हे बघा परजीवी वनस्पती नेक्स्ट हे बघा पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेला आहे रोजगार निर्मिती तर दोन हजार पंचवीस सीस पर्यंत बघा या ठिकाणी हा वाढवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या किरणांना वस्तूमान नसतं टिंबटिंब या किरणांना वस्तुमान नसतं तर राईट रै, राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन दोन आणि तीन अल्फा आणि ग्यामा किरणांना बघा या ठिकाणी वस्तू मान्य नसतं नेक्स्ट पहा नायट्रीक आमनं साठवण्याच्या टाक्या टिंबटिंब या धातूच्या बनवलेल्या असतात नायट्रिक आमलं तर ॲल्युमिनियमच्या असतात कोशाच्या ॲल्युमिनियमच्या टाक्या असतात क्षयरोगाच्या निधनासाठी कोणती चा चाचणी केली जाते क्षयरोगाच्या निधनासाठी कोणती चाचणी केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन मॅटॉक्सची चाचणी केली जाते लक्षात ठेवा मेट तर मित्रांनो बघा ही जी काही महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुटलेली आहे त्यासाठी बघा आपण जबरदस्त चालू घडामोडीच्या नोट्स बनवलेल्या आहेत ज्यांना कोणा ह्या नोट्स पाहिजे असतील एकदम माफक फी मध्ये बघा आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा ह्या नोट्स मिळणार आहेत हे बघा तलाठी भरती पोलीस भरती सगळं आपले जे काही सरळ सेवा असतील एम पी एस सी असेल सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असेल बघा त्यांनी त्वरित आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंचहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशीला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि हा जो काही क्यू आर कोड आहे बघा क्यू आर कोडसुद्धा तुम्हाला स्कॅन करून पैसे पाठवायचे आहेत आणि तुम्हाला जो काही स्क्रीनशॉट आहे बघा तो याच नंबरला ब्याऐंशी पंहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशीला सेंड करायचा आहे तुम्हाला त्वरित त्या ठिकाणी नोट्स पाठवल्या जातील या नोट्समध्ये मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्न कवर केले आहेत जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे पूर्णपणे फायद्याचे नोट्स आहे मित्रांनो जेवढे काय व्हिडिओ टाकले मित्रांनो त्या सर्वांचे पी डी एफ या ठिकाणी एकदम आकर्षक अशा नोट्सच्या स्वरूपामध्ये आपल्या लक्षात राहतील अशा स्वरूपामध्ये आपण टाकलेले आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या नोट्स आहेत तिने लगेच लगेच बघा फोनपे किंवा गुगल पे किंवा क्यू आर कोड स्कॅन करून एकशे एकोणपन्नास रुपये पाठवू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता तुम्हाला त्वरित या पी डी एफ पाठवल्या जातील मॅटॉक्सची चाचणी केली जाते खालीलपैकी काय वायुरूप आहे खालीलपैकी काय वायुरूप आहे त्या ठिकाणी बघा क्लोरीन हे काय बघा वायुरूप आहे लक्षात ठेवा क्लोरीन हे वायुरूप आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं राज्य भारतामधील पहिलं सायबर तहसील तयार करणारं राज्य ठरलेलं आहे तर मध्य प्रदेश राज्य बघा ठरलेलं आहे कोणतं मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न काय बघा जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते तेव्हा काय होतं जेव्हा बंदुकीमधून गोळी सुटते त्यावेळेस काय होतं तर बंदूक बघा विरुद्ध दिशेने गतिमान होते बंदुकी विरुद्ध दिशेने काय होते गतिमान होते पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी हिरड्यातील रक्तस्राव कोणता घटक रोखतो हिरड्यामधील जो काय रक्तसरावे हा कोणता घटक रोखतो तर बघा ॲसकॉर्बिक आम्लं ऑप्शन क्रमांक चार ॲस्कॉर्बिक आम्लं या ठिकाणी रोखतं पुढचा प्रश्न बघा भारतामधील सर्वात लांब धरण कोणतं आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे हिराकोट बघा ओडिसा राज्यामधलं सर्वात लांब धरणे पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे किती किलोमीटर इतकी आहे तर सातशे पन्नास किलोमीटर इतकी बघा पृथ्वीवरील वातावरणाची उंची किती सातशे पन्नास पुढचा प्रश्न बघा सहा क्रिकेट विश्वचषक खेळणारा तिसरा क्रिकेटपटू खालीलपैकी कोण आहे तर मिताली राज आहे कोण आहे मिताली राज पुढचा प्रश्न आहे बघा मानवी शरीरामध्ये किती शारीरिक कार्यप्रणाली किंवा इंद्रिय संस्था कार्यरत आहेत तर एकूण दहा आहेत बघा किती दहा एका धातूच्या गोळ्याचे रकेल पाणी हवा आणि ग्लिसरीन यामध्ये क्रमाक्रमाने वजन केले असता तर त्याचं वजन टिंब मध्ये सर्वात कमी भरेल रॉकेल पाणी हवा आणि ग्लिसरीन तर ग्लिसरीन मध्ये बघा त्याचं वजन सर्वात कमी भरेल रमेश बैसे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल बनले आहेत आय एम पी प्रश्न आहे बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये बघा शंभर टक्के छापला जाणारे त्यामुळे सर्वांनी स्टार मारून आणि पूर्णपणे आपल्या डोक्यामध्ये फिट करून घ्यायचं आहे तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे विसावे या ठिकाणी राज्यपाल बनलेले आहेत लक्षात ठेवा विसावे वी। रमेश बैस हे महाराष्ट्राच्या आधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए झारखंड राज्याचे ते बघा राज्यपाल होते कोणत्या राज्याचे झारखंड या राज्याचे राज्यपाल होते लक्षात ठेवा आणि मित्रांनो बघा तुम्हाला जर या व्हिडिओची पिढीए पाहिजे असेल तर आपला जो काय व्हॉट्सअप नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला बघा तुम्हाला काय करायचं आहे मेसेज करायचं आहे तुम्हाला एका ग्रुपला जॉईन केलं जाईल बघा तुम्ही फक्त जॉईन ग्रुप असा मेसेज करा तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल त्या ठिकाणी चालू गाडा मिळू त्याचप्रकारे जे काही नवीन जॉबचे अपडेट असतील त्या ठिकाणी तुम्हाला पाठवले जातील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एका ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्यामुळे भारताचे पंत नेक्स्ट पहा कॅन्सर कर्करोग या रोगासंबंधित खाली दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे कॅन्सर संदर्भामध्ये तर राईट आन्सर आहे बघा हा जो काही रोग आहे हा विशिष्ट अवयवला होतो हा बघा या ठिकाणी चुकीचं विधान आहे नेक्स्ट पहा धोतऱ्याच्या फुलामधील परागी भवन प्रामुख्याने टिंबटिंब मार्फत होतं तर हे बघा किटकामार्फत होतं ऑप्शन क्रमांक दोन धोतर्याच्या फुलामधील परागी भवन किटकामार्फत केलं जातं नेक्स्ट पहा ग्लोबल कॉलॅबरेशन व्हिलेज हा कोणत्या संस्थेचा नवीन उपक्रम आहे तर हा बघा जागतिक आर्थिक मंच ऑप्शन क्रमांक दोन जागतिक आर्थिक मंच आहे डब्ल्यू एच ओने भारताला पोलिओमुक्त खालीलपैकी कधी घोषित केलं तर दोन हजार चौदामध्ये बघा डब्ल्यू एच ओने भारताला पोलिओमुक्त घोषित केलेलं आहे दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणतं खनिज द्रव्य महत्त्वाचं ठरते तर फ्लोरिन ऑप्शन क्रमांक चार दंतक्ष रोखण्यासाठी कोणतं खनिजद्रव्य महत्त्वाचं आहे तर फ्लोरीन हे महत्त्वाचं आहे बघा नेक्स्ट पा हवामानाच्या प्रकारांचे वर्गीकरण करताना खालीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार विषुवृत्तापासूनचे अंतर याचा या ठिकाणी विचार केला जात नाही नेक्स्ट पा मोत्यांमधील रासायनिक घटक कोणता आहे मोत्यांमधील रासायनिक घटक कोणता आहे तर कॅल्शियम कार्बोनेट बघा मोत्यांमधील रासायनिक घटक आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो तर चोवीस जानेवारीला पहा राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो दिवसा दिवसा कधी चोवीस जानेवारीला खालीलपैकी कशामुळे खचदरी रिक्ट व्हॅली तयार होते खालीलपैकी कशामुळे खचदरी रिक्ट व्हॅली तयार होते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पृथ्वीच्या कवचातील तणाव बालामुळे बघा ही, ही खचदरी तयार होते पुढचा प्रश्न आहे बघा टेड्रोस अधनोम गॅब्रियस यांची कोणत्या संस्थेचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे तर डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच काय म्हणतो आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन गरम कोरडा उन्हाळा सौम्य हिवाळा मध्यम पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश ही टिंबटिंब हवामानाची वैशिष्ट्य आहेत ती बघा तायगा ऑप्शन क्रमांक दोन तायगा हवामानाची वैशिष्ट्य आहेत कोणत्या तायगा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही तर राईट आन्सर आहे बघा मुक्त अर्थव्यवस्था काय मुक्त अर्थव्यवस्था पुढचा प्रश्न बघा शिखर सर करणारी पहिली विकलांक महिला कोणी तर ऑप्शन क्रमांक एक अरुण अरुणिमा सिन्हा शिखर सर करणारी पहिली विकलांक महिला आहे खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार मुक्त अर्थव्यवस्था टिंबटिंब यांनी अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा असे तीन वेळा राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे तर दादाभाई नवरोजी यांनी लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे कोण आहेत बघा ते दादाभाई नवरोजी खालीलपैकी कोणता ग्रंथ धर्मग्रंथ आहे कोणाचा बुद्धांचा धर्मग्रंथ कोणता आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन त्रिपिटिक पुढचा प्रश्न आहे क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे क्योटो करार तर हा पर्यावरणाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघा रासबिहारी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या येथील अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये जहाल मावाळाचे उघड दोन गट पडले तर हे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या वर्षी भरलं होतं तर एकोणीसशे सातमध्ये बघा हे अधिवेशन भरलं होतं कधी एकोणीसशे सात पुढचा प्रश्न बघा राष्ट्रसभेचे क्रमाने तिसरे परंतु पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण तर बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन बदरुद्दीन तय्यबजी लक्षात ठेवा राष्ट्रसभेचे क्रमाने तिसरे परंतु पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण आहेत बदरुद्दीन तैयबजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं शहर पळमनेर कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन टेराकोटा खेळण्यासाठी बघा हे प्रसिद्ध आहे कशासाठी टेराकोटा खेळ कोणता दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक महासागर आठ जून हा जो काही दिवस आहे बघा आठ जून हा जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट बघा दंतक्षय रोखण्यासाठी कोणतं खनिजद्रव्य महत्वाचं असतं तर लोह हो, ऑप्शन क्रमांक तीन लोह हो। घनकचऱ्यापासून निर् ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर पुणे महानगरपालिका आहे कोणती पुणे महानगरपालिका पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे खत रंगहीन असतं तर कोणतं बघा सोडियम नायट्रेट हे जे काय खते बघा हे रंगहीन असतं पुढीलपैकी कोणाच्या दुधात अधिक निगांश आढळतो तर कोणाच्या ऑप्शन चा क्रमांक चार रेन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं जळण वायुरूप नाही कोणतं जळण वायुरूप नाही तर स्पिरिट संत्रे कशाचा उत्तम स्रोत आहेत तर संत्र्यामध्ये काय असतात जीवनसत्व असतात लक्षात ठेवा जीवनसत्व जीवन पुढचा प्रश्न बघा कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरवण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार पुढचा प्रश्न बघा ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधा नुकरण नको असे कोणाचे असं कोण म्हणालं होतं तर राईट आन्सर बघा गो ग आगरकर म्हणाले होते कोण गो ग आगरकर भारतात पहिली कागद विरहित पेपरलेस विधानसभा कोणती आहे तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक तीन नागालँड खालीलपैकी कोणते कलमे राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या अधिकारांशी संबंधित आहेत तर कोण आहेत बघा कलम तीनशे बावन्न कलम तीनशे छप्पन आणि कलम तीनशे साठ हे काय आहेत बघा राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत सहा फेब्रुवारी महत्त्वाचा प्रश्न बघा सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महान गायिका लता मंगेशकर यांचं दुःखद निधन झालं तर त्यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता तो कुठं झाला होता मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला होता बांबू हे एक प्रकारचं काय आहे बघा तर बांबू हे एक प्रकारचं गवत आहे लक्षात ठेवा गवताचे टिंबला टीम रसायनांचा राजा असं संबोधलं जातं तर सल्फुरिक ॲसिडला बघा रसायनांचा राजा असं संबोधलं जातं मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृती बघा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे हवेमध्ये तापवल्यानंतरही टिंबटिंब या धातूचं ऑक्सिडेशन होत नाही तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक सोने ओ प्लॅटिनियम लक्षात ठेवा हवेमध्ये तापवल्यानंतरसुद्धा सोने ओ प्लॅटिनियम या धातूचं काय होत नाही ऑक्सिडेशन होत नाही नेक्स्ट बघा गुडघ्यांचा आणि कोपऱ्यांचा सांधा हे कोणत्या प्रकारच्या उदाहरण आहे तर राईट आन्सर आहे बघा गुडघ्याचा आणि कोपराचा सांधा हे बिजागरीचा सांध्याचं उदाहरण आहे कशाचं बिजागरी कोणत्याही प्रकारच्या पावसामध्ये खालील बाबी आढळतात तर कोणत्याही प्रकारच्या हवावर गेल्याने शीतन आणि संगणन होणे ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात खालीलपैकी कोणती आदिवासी गट अंदमान बेट समूहामध्ये आपल्याला आढळतो तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व नेक्स्ट बघा पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो पोलादामध्ये तर लोखंड आणि निकेलचा यामध्ये समावेश आहे बघा लोखंड आणि निकेल रणजित सिंह डिसाली यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार रणजित सिंग डिसाली यांना मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघा स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कपिल देव कोण आहेत बघा कपिल देव पुढचा प्रश्न उपनगरांसह मुंबई जगातील सर्वात मोठं शहर आहे तर कितवाय बघा पाचवं द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत द्रौपदी मुर्मू ते बघा पंधराव्या राष्ट्रपती बनले आहेत की तेव्हा पंधराव्या नेक्स्ट पहा भारतामधील पहिली हायड्रोजन ही कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर भारतातील पहिली हायड्रोजन ही पुण्यामध्ये चालू करण्यात आली होती कुठं पुण्यामध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये भारतासाठी पहिलं पदक कोणी जिंकलं होतं तर संकेत सागरने बघा या ठिकाणी पहिलं पदक जिंकलं होतं कोणी संकेत सागरने भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली तर भारतीय राज्यघटनेची जे काही उद्देशप्रतिक पत्रिका आहे ते एकोणीसशे शहात्तरमध्ये बघा या ठिकाणी दुरुस्त करण्यात आली होती एस आर पी एफची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली होती तर पुरंदर या ठिकाणी बघा एस आर पी एफची स्थापना झालेली दहशतवादविरुद्ध विशेष पथक म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं तर फोर्स वन कोणतं आहे बघा फोर्स वन मानवत सेलू पूर्णा आणि टिंबटिंब हे परभणी जिल्ह्यामधील तालुके आहेत सोनपेठ लक्षात ठेवा हे काय बघा परभणी जिल्ह्यामधले तालुके आहेत इसवी सन अठराशे शहात्तरमध्ये यांनी मुंबईमध्ये पहिली रात्रशाळा चालू केली होती तर कोणी केली होती बघा भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी रात्रीची शाळा चालू केली होती टिंबटिंब हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे तर कोणतं बघा दर्पण हे बघा पहिले मराठी वृत्तपत्र आहे कोणतं दर्पण हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली तर बघा गजाननराव वैद्यनी बघा हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना केली सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुरू केलेलं बहिष्कृत भारत हे काय होतं ते काय होतं बघा पक्षिक होतं लक्षात ठेवा पक्षिक आर्य महिला समाज टिंबटिंबची शाखा होती तर ही प्रार्थना समाजाची स्थाप समाजाची काय होती बघा एक शाखा होती आर्य महिला समाज पुढचा प्रश्न बघा आशिया पॅसिफिक सस्टेनेबिलिटी इंडेक्स दोन हजार एकवीस या निर्देशांकानुसार अव्वल शहर कोणतंही तर कोणतं आहे बघा सिंगापूर हे अव्वल शहर आहे